हेलो फ्रेंड्स, वेलकम टू डी फॉर डिश। आज की अपनी रेसिपी ब्रेड कैरमेल पुडिंग, एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे। तुम्हाला ही पुडिंग मी प्लेट मध्ये काढून दाखवते। एकदम यमी असं आपलं हे ब्रेड कैरमेल पुडिंग तयार झालेलं आहे। घरच्या साहित्यामध्ये, कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही स्वीट डिश आहे। चला तर सुरू करी आपली ब्रेड कैरमेल पुडिंगची रेसिपी। मी पाहू शकता एकदम सॉफ्ट आपलं कैरमेल पुडिंग तयार झालंय। ब्रेडचं पुडिंग तयार करण्यासाठी आपल्याला ब्रेड लागणार आहे। मी ते 3 ब्रेडचा स्लाइस घेतलेला आहे। ब्रेड मी फ्रेश वापरलेला आहे। आपण ब्रेडचे एजेस कट करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे ब्रेडचे एजेस कट करून घेतलेले आहेत। आपण या ब्रेडला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता ब्रेडची एकदम फाईन अशी मी मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे। कॅरमेल करण्यासाठी ज्या भांड्यात मला पुडिंग करायचं आहे त्या भांड्यातच मी एक मोठा चमचा साखर घेतलेली आहे। ही साखर आपण स्लो गॅसवरती मेल्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। दुसऱ्या भांड्यात तुम्ही साखर मेल्ट करून पण घेऊ शकता आणि मग ती पुडिंगच्या भांड्यामध्ये ओतू शकता। तुम्ही पाहू शकता आपलं कॅरमेल तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा आपल्याला। हे भांडं आपण साईडला ठेवूयात। पुडिंगला स्टीम करण्यासाठी मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे। पाणी आपल्याला थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपलं भांडं ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे आपण कुकरमध्ये ॲडजस्टमेंट करायची आहे पुडिंग स्टीम करण्यासाठी। तुम्ही कुकरच्या ऐवजी दुसऱ्या भांड्याचा पण वापर करू शकता। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढईत आपण 250 ml दूध घेऊयात। हे 1 ग्लास दूध आहे। दूध छान बॉईल होऊन द्यायचं आहे आपल्याला। दूध आपलं बॉईल झालेलं आहे। यात आपण साखर टाकायची आहे। ही साखर मी 1/4 घेतलेली आहे। ज्या कपने आपण दूध मेजर केलेलं आहे त्याचा 1/4 पार्ट आपल्याला साखर घ्यायची आहे। साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरती 5 मिनटं आपण दुधाला छान बॉईल करून घ्यायचं आहे। 5 मिनटं झालेली आहेत। आपण गॅसची फ्लेम स्लो करूयात। तुम्ही पाहू शकता इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। यात आपण 4 टीस्पून कस्टर्ड पावडर घ्यायची आहे। मी इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। 4 टीस्पून आपण भरून कस्टर्ड पावडर याच्यामध्ये घ्यायची आहे आणि फाईन अशी पेस्ट आपल्याला तयार करायची आहे। यात लम्स आपल्याला अजिबात ठेवायचे नाही। कस्टर्ड पावडरची पेस्ट आपण दुधामध्ये टाकायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण। तुम्ही पाहू शकता आपलं पुडिंगचं बॅटर घट्ट व्हायला लागलेलं आहे। 2 मिनटं आपण स्लो फ्लेमवरती कुक करून घेऊयात व्यवस्थित। ह्यात आपण बारीक करून घेतलेला ब्रेड क्रम्स टाकूयात। थोडे थोडे ब्रेड क्रम्स आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला मिक्स करायचं आहे, नाहीतर आपलं बॅटर भांड्याला लागू शकतं खाली। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो करायची आहे। पुडिंगचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे। अशा प्रमाणात आपल्याला पुडिंगचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पुडिंगचं बॅटर आपण कॅरमल केलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊयात।
व्यवस्थित आपण त्याला स्प्रेड करूयात इव्हनली. कुकरमध्ये आपण पुडिंगला स्टीम करण्यासाठी पाणी ठेवलेलं होतं, पाण्याला छान बॉईल आलेलं आहे. ह्यात आपण पुडिंगचं भांडं ठेवायचं आहे. कुकरची शिट्टी आणि रबर काढायचं आहे आपल्याला. ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात. 45 मिनिट्ससाठी आपण स्लो गॅसवरती आपलं पुडिंग स्टीम करून घ्यायचं आहे. 45 मिनिट झालेले आहेत. आपण कुकरचं झाकण खोलूयात आणि आपली पुडिंग थंड करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपलं ब्रेड कॅरमेल पुडिंग तयार झालेलं आहे. एकदम टेस्टी असं आपलं हे पुडिंग तयार झालेलं आहे. थोडं थंड झालं की आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये अर्धा तास सेट झाल्यानंतर आपण याला बाहेर काढून सर्व करू शकतो. अशा प्रकारे एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळात आपण ही स्वीट डिश तयार करू शकतो. तुम्हाला ही माझी रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक नक्की करा. कमेंट्स करून मला नक्की कळवा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.